मेट्रो न्यूजच्या ताज्या अपडेटसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त फिनिक्स सोशल फाउंडेशनच्या वतीने नागरदेवळ येथे मोफत नेत्र तपासणी मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर घेण्यात आले। या शिबिरात 452 रुग्णांची तपासणी करण्यात आली। शिबिराला ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी 74 रुग्णांची निवड करण्यात आली आहे। तर फाउंडेशनने केलेल्या अवयवदानाच्या आवाहनाला प्रतिसाद देत 32 नागरिकांनी मरणोत्तर नेत्रदान करण्याचा संकल्प केला। राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस अभिवादन करून या शिबिराचं उद्घाटन नगर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष योगेश गुंड आणि सचिव दत्ता इंगळे यांच्या हस्ते झालं। यावेळी फिनिक्स फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जालिंदर बोर्डे, जितेंद्र आढाव, बाबासाहेब दिवर, वैभव दानवे, किरण कावडे, सौरभ बोर्डे, तुषार मरकड, विठ्ठल राहीन आदी उपस्थित होते। मुलांमध्ये शिवाजी महाराजांसारखे संस्कार घडवण्यासाठी राजमाता जिजाऊंच्या विचारांची गरज आहे, तर स्वामी विवेकानंदांच्या विचारांना सक्षम युवा पिढी निर्माण होणार आहे। विवेकानंदांनी मनुष्यरूपी ईश्वराची सेवा करण्याचा संदेश दिला, तर जिजाऊंनी रयतेला मुलांप्रमाणे जपण्याचे संस्कार शिवरांमध्ये घडवले। एक महाराष्ट्राला दिशा देणार असं शिबिर या ठिकाणी सातत्याने राबवत आहे। या शिबिराला फक्त नगरमधून नव्हे तर नगर जिल्ह्यामधून नव्हे तर पूर्ण राज्यामधून, विशेषतः मराठवाडा आता सांगत असते, मराठवाडा या भागातून पेशंटची संख्या वाढती आहे। त्यांच्या माध्यमातून राज्यातील किंवा सर्व ज्येष्ठांच्या नेत्रांना बळ देण्याचं काम ते या ठिकाणी करतात। वेगवेगळ्या नेत्रपेढ्यांच्या माध्यमातून ते हे काम सातत्याने कंटिन्यू चालू, स्वतःची नोकरी सांभाळून दर आठवड्यात एक ना एक नेत्रशिबिर या ठिकाणी ते राबवतात आहेत। जालिंदर बोरुडे आणि त्यांचे सहकारी यांनी या शिबिराचं आयोजन केलेलं आहे। ग्रामीण भागात अशा शिबिराचं आयोजन करून ग्रामीण भागातील गरजू, जे काही गरजू आहेत त्यांना नेत्र तपासणी आणि नेत्र तपासणी करून त्या नेत्र तपासणीतून चष्मा वाटप आणि त्यापुढे आनंददृश्य हॉस्पिटलतर्फे त्यांनी ऑपरेशन वगैरे अशी जे सुविधा उपलब्ध करून दिली, हे अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे। आणि ग्रामीण भागात शक्यतो डॉक्टर किंवा असे उपक्रम राबवले जात नाहीत, असे उपक्रम राबवले जात नाहीत। त्यांनी या माध्यमातून हा चांगला उपक्रम राबवलेला आहे, मी त्यांचं अभिनंदन करतो। आज कोरोना आणि महागाईच्या संकटामुळे अनेक गरजू आरोग्य सुविधेपासून वंचित आहेत। मनुष्यरूपी सेवेतूनच ईश्वर सेवा करण्यासाठी फिनिक्स फाउंडेशनने सुरू केलेलं सामाजिक कार्य प्रेरणादायी असल्याचं त्यांनी सांगितलं। दत्ता इंगळे यांनी देखील फिनिक्स फाउंडेशनने गरजू रुग्णांसाठी आरोग्य शिबिर घेऊन त्यांना आधार देण्याचं काम केलं असल्याचं योगेश गुंड म्हणाले। खरं तर डोळा हे आपल्या मानवाचा सर्वात नाजूक अवयव आहे आणि ह्या डोळ्यातून आपण ही सुंदर सृष्टी पाहतो आणि हे डोळे सुंदर असावी, ही सुंदर सृष्टी आपल्याला दिसावी यासाठी ज्यांच्या डोळ्यांना काही इजा झाली किंवा डोळ्यांना काही प्रॉब्लेम आहे, अंधुक दिसतं, अशा सर्व लोकांना एकत्र करून त्यांना या शिबिराच्या माध्यमातून त्यांना नजर देण्याचं काम चालू बोरडे करतात। म्हणजे हे खरंच हे खूप पुण्याचं काम ते करत आहात। त्यांना नेत्रमित्र म्हणतात पण मी त्यांना नेत्रदूत म्हणतो, कारण त्यांनी हजारो लोकांना नजर देण्याचं काम केलेलं आहे। त्यांची अशीच त्यांची आपण अशीच समाजसेवा घडवू अशी त्यांना। प्रतिनिधी प्रसाद शिंदे, ब्युरो रिपोर्ट, अहमदनगर।